शर्वरी मात्र पासच नाही झाली. ऑल दी बेस्ट शर्वरी. शर्वरी नंतर आली श्रीनिधी घटाटे. काय म्हणते श्रीनिधी, कॉन्फिडेंट? हस ना, मग एकदम कॉन्फिडेंटली हस. माझ्या मनारे ऐकलं जरा गाणार. माझ्या मनारे ऐक जरा. छान गेलीस, पण याला संपूर्ण न्याय दिला असं वाटतं तुला? या गाण्याला तू संपूर्णपणे न्याय दिला असं वाटतं तुला? नाही. मग आपण अजून एखादं छानसं तुझं गाणं ऐकायचं ज्याच्यात तू अगदी आत्मविश्वासाने गाऊ शकशील, तुझ्या मनचं कुठचंही, किंवा कौशल दादा सांगेल. विकलं म्हणा असं गायली होतीस ना, हा ते गाशील काय? आता एक गाणं गाऊन, एक गाणं आता गाऊन तुला हा सगळं आमचे चेहरे सवयीचे झाले असतील. पटकन बाहेर टेन्शन बाहेर टाकून येजा, जाऊ टाकलंस आता बिंदास चांगलंच गातेस तू, छान गातेस तू, तर बिंदास का अजून? हा शांतपणे गा मस्त. विकलं म्हणा आज, विकल मनाज झुरत सहाय, विकल मनाज झुरत सहाय, विकल मनाज झुरत सहाय, नाही मज चैन क्षण क्षण झुरती नाही न कोण सांगू, विकल मनाज झुरत सहाय. चांद रात
गाण्यांची निवड खूपच छान आहे आणि अशी गाणं निवडण्याची मानसिकता तुझी आहे या वयात हे पाहूनही खूप आनंद होतो. अगं टेन्शन मुळे तुझं थोडस आज गाणं कमी झालंय, नाही तर तू चांगली गाणारी आहेस हे तुझ्या आवाजावरून गाण्याच्या पद्धतीवरून शैलीवरून कळत. मेडल देऊ ना, पण एका अटीवर, पुढच्या वेळेला अजिबात घाबरायचं नाही हा निश्चय करून यायचा. जेवणात मीठ असत ना तितकंच टेन्शन असलं पाहिजे, ते जरा जास्त झालं की सुद्धा चव बिघडते आणि कमी असलं तरी चव बिघडते. थोडं टेन्शन असावंच हा, पण खूप नाही, पण मस्त. यू आर स्टील इन द रेस. ओके ये. आली आणि परीक्षक म्हणाले आगे बढो. यानंतर आलेले तीन जण मोठ्या तयारीने आले होते, अद्वैता बापट, निहाली गद्रे आणि आस्था लोहार. पण परीक्षकांना या तिघांनाही सॉरी म्हणावं लागलं. आणि यानंतर आला कोल्हापुरी ठसक्याचा अस्सल मसाला घेऊन एक सॉलिड गोंधळी. लोकांना हसवणारा, लोकांच्या टाळ्या वेचणारा पद्मनाभ. पद्मनाभ, आज कोण आले तुझ्या बरोबर? बाबा. बाबा आलेत? नमस्कार. पद्मनाभ, तुझे बाबा कीर्तन करतात? हो. तू पण करतोस? थोडं थोडं करून दाखव ना आम्हाला, थोडं कसं करतात कीर्तन. बोला पुंडलिकावर देव हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय अरे थँक्यू पण म्हणतात कीर्तनात. मस्त मस्त, तू छान सुरुवात करून दिलीस रे पद्मनाभ. आता आपण हाच मूड पुढे घेऊन जरा काळ देहासी आला खाऊ ऐकवशील? काळ पद्मनाभ, तुझं कसं रे कौतुक करू, कुठल्याही शब्दात करू. काय वय काय तुझं? 11. काय गोड गाऊन गेलास. थँक्यू. अप्रतिम, तुझ्या आवाजाला इतका सुंदर रेझोनन्स आहे. रेझोनन्स म्हणजे कळतं तुला? एक छान जबा रे, मस्त घुमतो तुझा आवाज. थँक्यू. आणि आम्हाला इतकं सुंदर गाणं ऐकवलं त्याच्याबद्दल इथूनच मी तुझे गोड पापे घेते. थँक्यू. पद्मनाभ, फॅन्टॅस्टिक गायलास, सॉलिड गायलास. आणि मला एक तुझं खूप काय आवडलं माहितीये का, की तू सूर ऐकत होतास. आय लव्ह युअर व्हॉइस, फॅन्टॅस्टिक. थँक्यू. ग्रेट. पद्मनाभ, मी तुला बघतोय सगळ्या ऑडिशन्स मध्ये आणि आज तू एकदम मस्त सॉलिड बॅटिंग केलीस. वा वा वा, मस्त. तुझी उंची काय आहे पद्मनाभ?
4 फूट 2 इंच तर हे मेडलचं झाड आहे आपल्याकडे. काढणार का वरचं मेडल? ये हा आता काळ देहासी आला खाऊ गायला असणार तर तितकाच हा मस्तीखोर मुलगा. कुठलं तरी हिंदी गाणं म्हणतोस ना तू? ओले ओले का काय होत? गावाची जत्रा चालू असती आणि मुंबई वर पोर येतात, 3-4 पोर येतात आणि इकडे जत्रेच्या इकडच आपलं गोंधळाचा कार्यक्रम चालू असतो. मग मुंबई वरील लोक म्हणतात काय चालू आहे आपल्या ढबडण टपडण, ते बंद करा आपलं. ते 100 रुपयांची सैफ अली खान काजू ते गाणं म्हणा, जब्बी कोई लडकी देखू मेरा दिल बोली ओले ओले म्हणा. ते 100 रुपयाची नोट आली म्हणल्यावर घेतलीस काऊन घातली पंडित गोंधळी आणि म्हणलं की गडून केला वाजवार पद्मनाभ बाबांचा विजय असो.